सत्यनारायणची जी कथा आहे ना, ती स्वतः तिथे बसून लिहिली गेलेली आहे, म्हणून त्याला सत्यनारायण मंदिर अन्नवरम असं म्हणतात. अजो आहे ना, हा एक राक्षस आहे, त्याचं नाव आहे गयासूर. नेहमीच्या रांगोळ्या कशा असतो तशा नाही आहे, आणि असं काय खडून काढतात म्हणे. महाराज आहे, त्यांचं वय 115 वर्ष आहे. कोणती नदी सांगितली बाबा? चंपाने ना. पंपा पंपा. चीअर्स. काय पहिल्याच एक असं मंदिर आहे जिथे दत्तांच्या शेजारी अनघा देवी आहे, आणि लाइटिंग वगैरे म्हणजे रात्री मस्त दिसेल. नाही मलाही वेलकम ड्रिंक कसं वाटलं तुझे? लँग्वेज बॅरियर थोडासा येतो. हाय गाईज, आय एम रचिता कुलकर्णी, वेलकम बॅक टू माय चॅनल. गुड आफ्टरनून एव्हरीवन. सो गाईज, आणि तुम्हाला मी काल व्हिडिओमध्ये सांगितलेलंच होतं की म्हटलं आम्ही आता चाललेलो आहोत म्हटलं पिठापूरला. पिठापूरला आलेलो आहोत आणि आता पिठापूरच्या फिरायचं आहे आपल्याला पिठापूर आता. आणि एक सेकंड थांबा जरा, मला ग्राउंड फ्लोर थांबून. हां, लिफ्टमध्ये थांबले मी आता. आणि आज आम्हाला फिरायचं आहे, अन्नावरम फिरवणार आहे, आणि जे आसपासचे जे मंदिरं वगैरे आहेत ना, तर तिथे आम्ही जाणार आहोत. आणि मग संध्याकाळी श्रीपादशी वल्लभांच्या मंदिरात जाणार आहोत, कारण 12 ते 5 श्रीपादशी वल्लभांचं मंदिर बंद असतं. त्याच्यामुळे जे मंदिर आता उघडे आहेत ते आम्ही बघणार आहोत. आम्ही रिक्षावाल्यांना सुद्धा बोलवून घेतलेलं आहे, तर ते खाली आहेत, त्याच्यामुळे मी लिफ्टमधून पटकन खाली येते. पण हे सगळं कसं आहे ना, ते रिक्षेवाले काका वगैरे हे सगळे मी बोलवलेले असल्यामुळे ते मला ओळखतात, मला फोनवर फोन करताय. म्हणून म्हटलं थांबा, मी तरी येते खाली पहिले, बाकीचे लोक येत आहे मागून. चलो चलो चलो, ओपन द डोर, ओपन द डोर. चला चला. नाही तुम्ही पण असे बसा, म्हणजे व्यवस्थित बसताय तुम्हाला. अशी बसा, हां हे तुम्हाला व्यवस्थित बसताय. हां असं थोडस पुढे सरका मंदिर आहे, मेन गेट. चला, पहिलं ठिकाण आलेलं आहे स्वामी समर्थ मठ. हो, पाण्याचे वाटले का? हो, आता आम्ही चाललोय अन्नावरम कडे. आणि जाताना अन्नावरम म्हणजे काय? सत्यनारायण मंदिर. तिथे सत्यनारायणची जी कथा आहे ना, ती स्वतः तिथे बसून लिहिली गेलेली आहे, म्हणून त्याला सत्यनारायण मंदिर अन्नावरम असं म्हणतात. चलो, पाण्याच्या बाटल्या घेतल्या गेल्या. आणि ना मी आत्ताच जस्ट टेम्परेचर चेक केलं, पिठापूरचं टेम्परेचर किती म्हटलं तर 29 दाखवत आहे, 29 degrees. चला चला मंदिरात जाऊया. पाय धुवायची काय सोय मस्त. हो ना, हे घ्या पाण्याच्या बाटल्या धरत. आई कुठे गेली? गेली का? देतो इथे मस्त सोय, म्हणजे प्रत्येकाला नळ चालू करायची गरज नाही. हो, चला आमचं स्वामी समर्थ मठ पाहून झालेलं आहे, आता दुसरं ठिकाण जायचंय. काकांची वाट पाहतोय, चला पुढे जाऊयात. चला, चला चला जल्दी जल्दी, चला चला जल्दी जल्दी. आणि ना आम्ही आंध्र प्रदेशमध्ये आल्यापासून एक पाहिलेलं आहे की या ज्या रांगोळ्या आहेत ना, त्या वेगळ्या वेगळ्या. आपल्या नेहमीच्या रांगोळ्या कशा असतो तशा नाही आहेत, आणि असं काय खडून नाही काढतात म्हणे. रोज खडून काढतात, रांगोळीने नाही, खडून. हे आहेत काल भैरवांचं मंदिर आहे, आणि इथे जे लिहिलेलं आहे ना, हे आपल्याला वाचता येत नाही, म्हणून गुगल ट्रान्सलेटरचा वापर करून घ्यायचा. हा तिथे आहे, पण मी आत्ता गुगल ट्रान्सलेटरचा वापर केला. ही रांगोळी खूप कॉमन आहे, ही प्रत्येक ठिकाणी करतात. ते शुभ असं काही अर्थ आहे याचा, पण हे मला माहीत नाही. पण ही रांगोळी आम्ही जिथून आलेलो आहे ना, रेल्वेतून उतरल्यानंतर जेव्हा जेव्हा रस्त्याने पाहिले, तर ही रांगोळी खूप कॉमन आहे प्रत्येक ठिकाणी. मी हीच रांगोळी बघितली आणि खडून आहे, खडून आहे. हां, सिल्वर गणपती. आणि मागे आहे तिथे गोपाल बाबा, हे एक महाराज आहेत, साईबाबा, श्री गुरुदेव दत्त, गजानन महाराज. तर असेच हे एक महाराज आहेत, त्यांचं वय 115 वर्ष आहे. आणि या महाराजांनी पहिले काही वर्ष ध्यानधारणा केली, कितीतरी वर्षानंतर ते तिथून जागे झाले आणि नंतर ते इथे आले होते. आणि त्याच्यानंतर त्यांनी आता इथे समाधी हे केली. 2016 त्यांनी स्वतःची समाधी घेतली, ती जिवंत समाधी. तिथे त्यांचा बेड वगैरे सगळं आहे, आणि समाधी जिथे घेतली ती ह्या साईडला आहे. आणि इथे त्यांनी जो फेटा जो घातलेला आहे, हा फेटा दर महिन्याला रोज बदलला जातो. हे ते महाराज आहेत, आणि त्यांनी वापरलेल्या या वस्तू आहेत, ते त्याच्यामध्ये स्प्रे वगैरे मारायचे वस्तू, चपला बुटं वगैरे. ते बांगड्या पण घालायचे, नेल पॉलिश पण लावायचे. मग त्यांच्या पायाला बघा, नेल पॉलिश पण दिसेल, हाताला पायाला नेल पॉलिश लावायचे. त्यावेळेस असं काहीच ताण वाटत नाही.
चला अन्नवरम आलेलं आहे सत्यनारायण स्वामी मध्ये. आम्हाला दोन दिशा करावं लागलं त्याच्यासाठी. पप्पा आणि मी आम्ही आलेलो आहे आता आणि दोन दिशा करावे लागले कारण एका रिक्षामध्ये चारच लोक अलव आहे अन्नवरम. नाही मलाही वेलकम ड्रिंक कसं वाटलं होतं ते सगळ्यात. आम्ही नदी अन्नावरमच्या इथे आलेलो आहे आता. इथे मस्त अशी नदी आहे. आता आम्ही चाललोय वरती. बाबा इथे आहे ना सत्यनारायण मंदिर आणि अन्नावरम म्हणजे सत्यनारायण मंदिर आहे. इथे ही जी जागा आहे ना इथे सत्यनारायणची पूजा केली जाते सकाळी असते ती. हे तुम्ही बसून करू शकता एक धन म्हणजे गुरुजी इथे समोर बसतात आणि तिथे माईकवर सांगतात सगळेजण इकडे पूजा करतात. आई बाबा मागे एकदा आलेले त्याच्यामध्ये त्यांची स्टोरी सांगताय की आम्ही इथे बसून कशी पूजा केली होती. काय कोणती भाषा होती आणि काय बोलले मग नंतर मावशी काय बोलले तिथे काकू पुढे जा मध्ये काय बोलले गाडीमध्ये ते कुचू कुचू कुंचू कुंचू नाही कुंचू कुंचू थोडं 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 आपण इथली भाषा शिकून जाऊ जाईल रोज राहिले कुंचम कुंचम होत काकू काकू कुंचम कुंचम होत ते थोडं थोडं सारखा चांगलंय. काय दिवस आहे तर राहू इथली भाषा मस्त येऊन जाईल. आज त्या गाडीचा नंबर सांगितला आम्ही ज्या गाडीत बसलो होतो पिठापूरला येण्यासाठी 1 3 5 2 असं होतं. प्रत्येक अंक काय काय वेगवेगळे भाषेत बोलत होते. आंडू मांडू कांडू काहीतरी होत ना फिर 300 किस प्रदक्षिणेसाठी आहे फक्त. इथे यायचं म्हणजे ना फक्त आपल्याला ना लँग्वेज बॅरियर सहन करावंच लागेल. ते लोक काही वेगळ्या भाषेत बोलतात आपल्याला कळत पण नाही येते. गाईज आमचं दर्शन झालेलं आहे पण मंदिरात मोबाईल अलाव नव्हता. फोटो पाहिले का तिथे फोटो पाहिले तिथे प्रत्येक अध्यायाचा वेगवेगळा फोटो होता. चला आपण इथे फोटो काढू. चालायचं का खाली चहा बी घ्यायचा आहे का बघा आता. हे पा इथे आमच्या आपल्या दोघी बघा आधीच जाऊन बसल्या खाली. बॅकग्राऊंड नाही मी आता व्हिडिओ करते ना. मी म्हटलं बघा आपण खाली उतरत नाही तोपर्यंत या दोघी पा देव्या देव्या खाली जाऊन उभ्या राहिल्या. बरं बाय द वे सिनरी बघा गाईज किती सुंदर आहे. मस्त डोंगर वगैरे खाली खूप सुंदर दिसतं आणि ह्या साईडला ना मस्त नदी पण होती खूप छान अशी. चला जायचं आपल्या रिक्षावर आहे काका वाट पाहत आहे आपली. सो गाईज हे जे अन्नावरम मंदिर आहे ज्याला आपण सत्यनारायण मंदिर म्हणतो तर आपण सत्यनारायणच्या कथेमध्ये जे 5 कथा असतात त्या 5 कथा तिथे ना मस्त असं बोर्ड लावलेला होता आणि प्रत्येकाने चित्र स्वरूपामध्ये प्रत्येक कथा सांगितलेली होती तर खूप छान होतं. आणि सत्यनारायण मंदिर म्हणजे ना हे थोडंसं जसं साऊथकडचे मंदिर कसे असतात काळ्या पाषाणात बनवलेले आणि पूर्ण अंधार असतो फक्त त्या समयी हो ना मी ते सांगते समयीच्या उजेडामध्ये जे दिसतं तसं दिसत होतं. तर सुंदर असं मस्त मंदिर होतं पण मध्ये मोबाईलला लावून होतं त्याच्यामुळे तुम्हाला मी दाखवू शकत नाही पण खूप सुंदर होतं मंदिर. दक्षिण साऊथ साईडला गेल्यावर कसं दिसतात ना मंदिर तसे. पाणी बघा पाणी दिसतं का किती मस्त आहे बघा. मस्त मोठ पात्र चहाचा ब्रेक झालेला आमचा. इथले चहा आमच्या काकूला आवडला नाही कारण बऱ्याच फिका असतो म्हणून त्या काकूला आमच्या चहाचा जरा घोळ होतो. बरं बाय सगळेजण चहा पिताय. आपण चहा पिते आपण फ्रुटी प्यायची म्हणून आम्ही छोटीशी फ्रुटी बॉटल घेऊन घेतलेली माझ्यासाठी. बाकीचं कोणीच माझ्यासोबत इंटरेस्टेड नाही फ्रुटीसाठी. चहा चिअर्स दूध पावडर पण असते पाणी पाहिजे. आले चला उतरा उतरा. आता आम्ही आलो आहे अनघा लक्ष्मी मंदिर. अनघा लक्ष्मी म्हणजे
दत्तांची बायको म्हटली जाते. मी असं ऐकलं होतं की कोणी दत्ताजवळना का देवी नाही आहे, फक्त पिठापूरमध्ये शिपाशी वल्लभ मंदिर जवळच फक्त नगालक्ष्मीचं देवीचं मंदिर आहे, दोघं एक सोबत आहे जवळजवळ, बाकी असं कुठेच नाही आहे की अनघा देवी आणि दत्तांचं मंदिर जवळजवळ असं एकमेव ठिकाण. ऑइल पेंटने केलेलं दिसतं आहे आपण रांगोळ्या परमनंट आहेत, बघा किती मोठ्या मोठ्या काढल्या. मी इथे बघितलं आंध्र प्रदेशमध्ये रांगोळीचं फार कौतुक आणि खूप म्हणजे महत्त्व आहे होते. बघ इथे पण चाललं आहे काम चाललं आहे. चला कुक्कुटेश्वर मंदिर, बापरे बाप, सगळं बघा तेलुगू भाषेत लिहिलं आहे का तामिळ भाषेत लिहिलं आहे, फक्त एकच आहे आपल्याला लँग्वेज बॅरियर थोडासा येतो, काही नाही आपण गुगल ट्रान्सलेटरचा भरपूर वापर करायचा, ते भरपूर वापर केला जातो. आता कुक्कुटेश्वर मंदिर बघूया, त्याला पादगयासुद्धा म्हणतात, याची मग तुम्हाला हिस्ट्री सांगते. तो पहिल्यांदा आहे ना अनघा देवीच्या मंदिरात गेलो, तो पण तिथे आहे ना मध्ये बऱ्याच मंदिरांमध्ये असतात नियमानुसार शूटिंग अलाव नव्हती म्हणून मी इथे नाही गेली अनघा देवीची. आणि इथे ना पहिल्याच एकच असं मंदिर आहे जिथे दत्तांच्या शेजारी अनघा देवी आहे, आणि ते मंदिर फक्त इथेच आहे फक्त पिठापूरला, बाकी कुठेच नाही आहे. आम्ही इथे बघितलं आता, आता आम्ही चाललो आहे कुक्कुटेश्वर मंदिर, तुम्हाला मध्ये जाते आणि त्याची पण हिस्ट्री सांगते. हे बघा कुक्कुटेश्वर स्वामी, आणि हे बघा हा आहे झोपलेला राक्षस, त्याला म्हणतात त्याचं नाव आहे गयासूर. मंदिर बघा किती मस्त आहे आणि लाइटिंग वगैरे म्हणजे रात्री मस्त दिसेल. चला महादेवाची मी ते सुंदर मस्त मूर्ती बघा. हे बघा हा जो आहे ना हा एक राक्षस आहे, त्याचं नाव आहे गयासूर, आणि तो इतका लांब झाला होता म्हणे की त्याची लेंथ इतकी मोठी झालेली होती की त्याची जी मान आहे ती काशीमध्ये आणि त्याचे पाय हे इथपर्यंत आलेले होते म्हणून, आणि त्याचे ना दोन भाग झाले तेव्हा त्याचे पाय फक्त इकडे राहिलेले होते म्हणून याला पादगया म्हणतात, आणि काशीमध्ये त्याचा तोंड राहिलेलं होतं. एक पाय धुण्यासाठी चाललेली त्यांची धडपड आहे कारण एक एवढ्या पायरीपर्यंत जायचं आहे त्यांना, कारण खूप शेवाळं आहे हे दिसतंय ना तुम्हाला, हे सगळं शेवाळं शेवाळं आहे म्हणून जास्त मध्ये जायचं नाही आहे. हॅलो हॅलो सांभाळून बाळा आहे. चलो चलो गाडीत बसते, घरी गेल्यावर तुम्हाला ना पूर्ण स्टोरी सांगते, पादगायाची स्टोरी सांगते, पूर्वी ते कामाकाची स्टोरी सांगते. सो गाईज मी घरी आलेली होती, रूमवर आलेली होती, आणि आता मी तुम्हाला यांना त्याचं आता महत्त्व सांगते जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की पुरोहितिका देवी, नंतर कुक्कुटेश्वर मंदिर, आणि नंतर जे पादगया म्हणतात तर याचं हिस्ट्री सांगते त्याच्या मागची, आणि त्यांना त्याचं नाव का पडलं आहे ना तर तेही सांगते मी तुम्हाला, एक 5 मिनिटात सांगते पटकन. तर कुक्कुटेश्वर मंदिर जे आहे तर त्याच मंदिरामध्ये पादगयासुद्धा आहे आणि पुरोहितिका देवीसुद्धा आहे. तर पहिले पुरोहितिका देवीचं सांगते. पुरोहितिका देवी ही जी आहे ना ही सतीचं रूप आहे, जसं आता म्हणत नाही का 18 शक्तिपीठं आहे, सतीचे प्रत्येक अवयव कुठे ना कुठे पडलेले होते, तसं त्यापैकी सतीचं एक अवयव जसं पाठ पडली होती तर ती पिठापूरमध्ये पडली होती, पाठ पडली असल्यामुळे त्याला पिठापूर असं म्हणतात, आणि अशी ही आख्यायिका आहे. पण एवढं मात्र आहे की 18 शक्तिपीठांपैकी 10वं शक्तिपीठ म्हणजेच पुरोहितिका देवी जी कुक्कुटेश्वर मंदिरामध्ये आहे. आता दुसरं पादगयाच कावर म्हटलं जातं तर सांगते, तर गयासूर नावाचा राक्षस असतो, तर तो विष्णूचा खूप मोठा भक्त असतो,
तर विष्णूने त्याला ना वरदान दिलं असं की जोही तुझं दर्शन घेईल तर तो डायरेक्ट स्वर्गामध्ये म्हणजे त्याला मोक्ष प्राप्ती होईल असं त्याचं वरदान दिलेलं असतं. तर तो असं मोठा उंची लेंथला खूप मोठा होत जातो. तर असं म्हटलं जातं बिहारमधलं जे गया आहे त्या गयामध्ये त्याचं डोकं तर त्याचं ह्या इथे आंध्र प्रदेशमध्ये त्याचे पाय पिठापूरमध्ये पाय येतं इतका मोठा तो होऊन जातो असं त्यांनी म्हटलेलं असतं. आता कसं तरी आता देवांना काय वाटलं की याच्यामुळे जो पृथ्वीचं समतोल आहे तो ढासळतोय. कारण का? कारण जे लोक फक्त त्या गयासुराचं दर्शन घेत होते ते सगळ्यांना मोक्षप्राप्ती होत होती आणि त्याच्यामुळे काय होत होतं त्यांना देवांना असं वाटलं की पृथ्वीचा समतोल ढासळतोय. म्हणून त्यांनी कसं तरी गयासुराला भाग पाडलं की तू झोप आणि तुझ्या पोटावर आम्हाला यज्ञ करायचा आहे म्हणे. मग ते कसे तरी ते गयासुराला म्हणवलं आणि त्यांनी हो म्हटलं. तर पोटावरती ना अग्न 7 दिवसासाठी तो हवन चालू होणार होतं. सगळे देवी देवता तिथे येणार होते. तर त्यावेळेस शंकराने कोंबड्याचं रूप घेतलं आणि सकाळी जसं कोंबडा आरवतो ना तर त्यानुसार आरवला. तर गयासुराला वाटलं की सकाळ झाली तर तो उठला. त्याच्यामुळे त्याला जे वरदान मिळालेलं होतं ना तर ते त्याचं समजलं त्याला की आपण काय करतोय आपण चुकी करतोय असं समजलं म्हणे. म्हणून असं म्हटलं जातं की दक्षिण काशी आंध्र प्रदेशमध्ये जे पिठापूर आहे कुकुटेश्वर मंदिर त्याला दक्षिण काशीसुद्धा म्हणतात. आणि इथे त्या गयासुराचे पाय होते म्हणून त्याला पादगया म्हणतात. आणि त्याचं डोकं बिहारमधलं त्या गयामध्ये आहे त्याच्यामध्ये ते पण. आता गयाला काय होतं पिंडदान केलं जातं आहे की नाही तर गयामध्ये पिंडदान केलं जातं त्याचप्रमाणे ते ह्या इथे पिठापूरमध्ये कुक्कुटेश्वर मंदिरात सुद्धा पिंडदान केलं जातं. आता याला म्हणून म्हणतात पादगया. आता तिसरं सांगते कुक्कुटेश्वर मंदिर का. कुक्कुटेश्वर म्हणजे शंकराचं मंदिर आहे. शंकरालाच कुक्कुटेश्वर म्हणतात. तर ज्यावेळेस होम हवन चालला होता गयासुराच्या त्याला करायच्या वेळेस तर त्यावेळेस शंकराने कोंबड्याचं रूप घेतलेलं होतं. त्यामुळे त्या कोंबड्याचं रूप घेतल्यामुळे त्याला कुक्कुटेश्वर असं म्हटलं जातं. कारण कदाचित आंध्र प्रदेशमध्ये कोंबड्याला कुक्कुटेश्वर असं म्हटलं जातं त्याच्यामुळे त्याला कुक्कुटेश्वर म्हटलं जातं. सो अशी त्याची आख्यायिका होती. आणि आता कुक्कुटेश्वर का म्हटलं जातं नंतर पुरोहितिका देवी काय आणि पादगया का म्हटलं जातं हे सगळं मी तुम्हाला महत्त्व सांगितलं. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या सकाळी 8 वाजेला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.